बाबू गेनू यांचा मृत्यू 12 डिसेंबर 1930 रोजी झाला. नाव बाबू गेनू. स्वदेशी आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये बाबू गेनू यांनी भाग घेतला. बाबू गेनूंनी वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. मँचेस्टर गिरणीचे कापड इंग्लंडला पाठवणाऱ्या ट्रकपुढे तो आडवा झाला आणि त्याने ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रकवाला थांबत नाही हे पाहून त्याने ट्रकसमोर लोळण घेतले, परंतु ट्रकवाल्याने त्याच्या अंगावरून ट्रक घातली. मरतानाही हसत हसत मरणारा असा हा बाबू गेनू. मरताना बाबू गेनूच्या हातात तिरंगा ध्वज होता. असा बाबू गेनू हृदयाच्या चिंदड्या झाल्या तरी त्याने त्याच्या निश्चयाच्या चिंदड्या होऊ दिल्या नाहीत आणि देशासाठी आपल्या शरीराची आपल्या प्राणाचीही त्याने पर्वा केली नाही. असे थोर क्रांतिकारक होते म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले. असा पहिला थोर क्रांतिवीर बाबू गेनू. धन्यवाद.